या स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायोगिक जाणून घेतले आज आपण संभाव्यतेच्या दृष्टिकोन समजून घेऊ जोसेफ त्याचा मित्र वैभवच्या घरी जातोय ज्या रस्त्यावर तो, तो चालतोय त्याला पुढे जाऊन दोन फाटे फुटणार आहेत जोसेफ अचूक रस्ता निवडण्यासाठी साइनबोर्ड शोधत आहे जोसेफचे रस्त्यावर चालणे एक प्रयोग म्हणजेच ट्रायल आहे तुम्ही इथे आउटकम सांगू शकता का आपण म्हणू शकतो की जे दोन रस्ते जोसेफच्या समोर आहेत या इव्हेंटचे दोन आउटकम्स येतील आपल्याला डावीकडच्या रस्त्याला एक्स आणि उजवीकडच्या रस्त्याला वायने दर्शवू शकतो कारण जोसेफला साईन बोर्ड मिळालेला नाही जो त्याची मदत करू शकेल तर आपण सांगू शकतो की दोन्ही रस्ते बरोबर असण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्के आहे असे आपण भाकीत म्हणजेच प्रेडिक्शन का केले कारण सध्या आपल्याला माहीत नाहीये की दोन्हींपैकी योग्य रस्ता कोणता आहे त्यामुळे आपण कोणत्याही रस्त्यासोबत पक्षपात करू शकत नाही त्यामुळे दोन्ही रस्ते अचूक असण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्के आहे असे आपण समजू शकतो तुम्ही बघू शकता की दरवेळेप्रमाणे यावेळीसुद्धा आपण अंदाज वर्तवत आहोत आणि जेव्हा आपण शक्यतेविषयी बोलतो तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण संभाव्यता म्हणजेच प्रोबाबिलिटीविषयी बोलत आहोत जी आपण पीने दर्शवू शकतो आपण पाहू शकतो की आपल्याकडे रस्ता निवडण्यासाठी कोणतीही आधीची आकडेवारी नाहीये ज्यामुळे आपण इथे प्रायोगिक संभाव्यतेचा वापर करू शकत नाही अशा स्थितीत आपण सैद्धांतिक संभाव्यतेची मदत घेऊ शकतो जिथे थिअरटिकल किंवा क्लासिकल प्रोबॅबिलिटी असं सुद्धा म्हणतात ज्यांच्या संख्यात्मक रूपात मूल्य जाणून घेण्यासाठी आपण या सूत्राचा वापर करतो जोसेफच्या या स्थितीमध्ये आपल्याकडे एकूण दोन आउटकम्स आहेत जर जोसेफने एक रस्ता निवडला तर अनुकूल निष्पत्ती म्हणजेच फेवरेबल आउटकमची संख्या ही एक असेल त्याचप्रकारे वाय निवडल्यास अनुकूल निष्पत्ती म्हणजेच फेवरेबल आउटकमची संख्या ही देखील एक असेल सैद्धांतिक संभाव्यतेच्या या सूत्रानुसार दोन्ही रस्ते निवडण्याची संभाव्यता एक छेद दोन अशी मिळते इथे दोन्ही रस्त्यांची शक्यता किंवा संभाव्यता समान आहे त्यामुळे आपण याला समसंभाव्य निष्पत्ती म्हणजेच इक्वली लायकले आउटकम्स असं म्हणतो यात आपल्याला इथे दोन ऐवजी तीन रस्ते असते तर आपण याची संभाव्यता सांगू शकलो असतो का तीन रस्ते असल्यावर एकूण संभाव्य निष्पत्तीची संख्या ही तीन होते आणि पहिल्या स्थितीनुसार प्रत्येक रस्त्यासाठी अनुकूल निष्पत्तीची संख्या ही एक असेल शेवटी तीन रस्त्यांसाठी प्रत्येक रस्ता बरोबर असण्याची संभाव्यता एक शे तीन असेल आता यावेळीसुद्धा तिन्ही रस्त्यांसाठी संभाव्यता समान असल्यामुळे आपण यांना इक्वली लाइकली आउटकम सुद्धा म्हणू शकतो तुम्ही आता अशा स्थितीविषयी विचार करू शकता का ज्याचा निष्पत्ती समसंभाव्य म्हणजेच इक्वली लाईकली नसतील काही हरकत नाही आपण सगळे मिळून विचार करूया असे मानू जोसेफ या खोक्यात सात चेंडू आहेत ज्यात चार लाल दोन निळे आणि एक काळा आहे जर जोसेफला खोक्यातून न बघता एक चेंडू काढायचा असेल तर तुम्ही सांगू शकाल का त्याची निष्पत्ती काय होईल आता तिन्ही प्रकारचे चेंडू याची निष्पत्ती समसंभाव्य इक्वली लायकली असेल लाल चेंडूची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे ती येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे याचप्रमाणे निळा चेंडू येण्याची शक्यता लाल चेंडूपेक्षा कमी पण काळ्या चेंडूपेक्षा जास्त असेल आणि काळ्या चेंडूची शक्यता सर्वात कमी असेल तुम्ही बघू शकता तिन्ही चेंडूची येण्याची शक्यता ही असमान आहे त्यामुळे या निष्पत्ती समसंभाव्य नसतील चला आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया जर दोन रस्त्यांच्या स्थितीमध्ये संभाव्यतेची बेरीज केली तर आपल्याला उत्तर एक मिळते प्रकारे तुम्ही पाहू शकता की तीन रस्ते आणि चेंडूच्या स्थितीमधील संभाव्यतेची चे बेरीज केली तर उत्तर एक मिळते शेवटी आपण म्हणू शकतो की कोणत्याही घटनेच्या सर्व संभाव्यतेची बेरीज केली तर उत्तर हे एक मिळते पण हे असं कसं असू शकेल चला आपण आता बघूया आता आपल्याकडे एकच रस्ता असेल तेव्हा आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे त्या रस्त्यावर चालण्याची शक्यता आपण शंभर टक्के किंवा म्हणू शकतो संभाव्यता एक आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की ही घटना इव्हेंट एक निश्चित घटना म्हणजेच शुअर इव्हेंट आहे पुढे गेल्यावर जेव्हा या रस्त्याला एकाहून जास्त फाटे फुटेल तेव्हा शक्यता सुद्धा त्यानुसार विभागली जाते त्यामुळे त्या, त्या विभागलेल्या शक्यतांची बेरीज केल्यानंतर उत्तर नेहमी आपल्याला एक मिळते चला आता आपण पुन्हा स्थितीकडे वळूया जोसेफ अचूक रस्ता निवडतोच होता की तेव्हा त्याला त्याचा मित्र मोहसिन तिकडे येतो जो त्याला सांगतो की रस्ता वाय हा योग्य आहे अशा स्थितीत संभाव्यता एक्स रस्त्यासाठी शून्य आणि वाय रस्त्यासाठी शंभर टक्के होऊन जाते कारण आता आपल्याला माहीत आहे की अचूक रस्ता कोणता आहे ज्यामुळे बाय रस्त्यावर चालणं एक निश्चित घटना म्हणजेच शुअर इव्हेंट आहे अशी घटना जी घटने सुनिश्चित असते तिला निश्चित घटना असे देखील म्हणतात ज्याची संभाव्यता एक असते याच्या अगदी उलट जी घटना घडणं अशक्य आहे तिची संभाव्यता नेहमी शून्यच असते अशा घटनेला अनिश्चित घटना म्हणजेच इम्पॉसिबल इव्हेंट असं म्हणतात उदाहरणार्थ योग्य रस्ता कळल्यानंतर जोसेफ एक्स रस्त्यावर जाणार नाही त्यामुळे हा एक इम्पॉसिबल इव्हेंट आहे याच्या आधारे आपण म्हणू शकतो की कोणत्याही घटनेची जास्तीत जास्त सीमा एक आणि कमीत कमी सीमा ही शून्य असेल आता जोसेफला माहिती आहे की वाय रस्त्याने आपल्याला जायचे आहे याचा अर्थ आहे की तो एक्स रस्त्यावर आता जाणार नाही अशा स्थितीत वायवर चालण्याची घटना तसंच एक्सवर चालणे ही एक पूरक घटना म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असेल जी आपण ईने दर्शवतो तुम्ही सांगू शकता का एक कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची संभाव्यता आपण कशी माहिती करू शकतो आपल्याला माहिती आहे की एकूण संभाव्यता ही एक आहे ज्यातून आपण जर घडलेल्या किंवा पुढे घडलेल्या घटनेची संभाव्यता ही जर वजा केली तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची संभाव्यता मिळते जर आपण ही स्थिती पुन्हा पाहिली जेव्हा एक्स रस्ता निवडण्याची संभाव्यता एक छे दोन आहे तर आपण वाय रस्ता निवडण्याची संभाव्यता जी कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहे ती आपण या प्रकारे मिळवू शकतो त्यामुळे आशा आहे की आता तुम्हाला संभाव्यता चांगल्या प्रकारे समजली असेल आज आपण संभाव्यतेच्या सैद्धांतिक दृष्टिकोनातून बघताना कोणत्या घटनेसाठी सैद्धांतिक संभाव्यता शोधणे समसंभाव्य निष्पत्ती निश्चित घटना अनिश्चित घटना पूरक घटना संभाव्यतेची सीमा संभाव्यतेच्या बेरजेचा नियम समजवून घेतले